आजच्या मान्यवरांच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आदरणीय श्रीमती कल्पना कुलारकर मॅडम यांच्या परिचयाकडे. मॅडमचं पूर्ण नाव सौ कल्पना जयंत कुलारकर. आपण एमए बीएड झालेल्या आहात आणि जिजाऊ कन्या विद्यालय अकोला या शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहात. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथे नियोजन समिती सदस्य आहात. या समिती अंतर्गत मराठी विषयाची प्रशिक्षणाचं आयोजन आणि मार्गदर्शन तसंच विदर्भ साहित्य संघ शाखा अकोला आयोजित व्याकरण कार्यशाळेच्या आयोजिका व तज्ञ मार्गदर्शिका म्हणून सुद्धा मॅडम राहिलेल्या आहेत. सेवांतर्गत प्रशिक्षण, निवड श्रेणी प्रशिक्षण तसंच 2003 सालापासून अकोला जिल्हा स्तरावर व विभागीय स्तरावर तज्ञ मार्गदर्शिका म्हणून मॅडमनी आपण कार्य केलेलं आहे. तसंच यशदाच्या सुद्धा मॅडम तज्ञ मार्गदर्शिका राहिलेल्या आहेत. न्यायालयाची भाषा मराठी अंतर्गत आयोजित जिल्हा न्यायालयात मार्गदर्शन सुद्धा मॅडमनी केलेलं आहे. मराठी अध्यापक संघ राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत मॅडमनी प्रथम क्रमांक पटकावलेला होता. सत्र 2009-10 पुणे बोर्डात संशोधनात्मक प्रकल्प इथे जिक्सॉ तंत्राचा वापर करून मॅडमनी हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. विषय होता 9वीच्या प्रथम भाषा मराठी पाठ्यपुस्तकातील निबंध लेखनात ज्ञान रचनावादाचा अवलंब करून त्याची परिणामकारकता तपासणे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यापर्यंत ज्ञान रचनावाद पोहोचवण्यासाठी मॅडमनी आपण व्याख्यान सुद्धा दिलेलं आहे. आपण पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये सुद्धा मॅडम तज्ज्ञ मार्गदर्शकांना अनेक नवनवीन कल्पना आयडियाज द्यायच्या. म्हणजे मॅडमचं नावच आहे कल्पना, म्हणजेच आयडियाज, नवीन नवीन कल्पनांची नवनिर्मिती. ही भरीव कामगिरी मॅडमनी मराठी क्षेत्रामध्ये केलेली आहे याचा आम्हाला मराठी शिक्षकांना अभिमान आहे मॅडम. याही पेक्षा मोठा परिचय मॅडमचा आहे, परंतु वेळाअभावी मी इथे परिचयाचं कार्य थांबवते आहे. असं परंतु असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे हे आम्हा शिक्षकांचं भाग्य आहे. आज मॅडम 13वा पुष्प गुंफणार आहे. विषय आहे उपयोजित लेखनातील निबंध प्रकार आत्मकथनपर निबंध. यानंतरची सूत्र मी माननीय सौ कल्पना कुलारकर मॅडम यांच्याकडे सोपविते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून उपकृत करावं अशी नम्र विनंती करते. नमस्कार. खूप मोठा परिचय करून दिलात माझा. मी फक्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि मराठीची शिक्षिका. तो निबंध स्पर्धेचा आपण हे सांगितला त्याचा विषय होता, तो विषय मी फक्त क्लिअर करते. मराठी शिकवताना मला मिळणारा आनंद त्या विषयामध्ये, म्हणजे खरंच मराठी शिकवताना अतिशय आनंद आपल्या सगळ्यांना मिळतोच आहे. मित्र मैत्रिणींनो, सुरुवातीला एक मी छोटासा माझा अनुभव सांगणार आहे. तो निबंधाच्या संबंधितच आहे आणि म्हणून कदाचित असा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला आला असेल किंवा आपल्या सगळ्यांना आला असेल. म्हणजे एक विद्यार्थी होता की ज्यांनी निबंधाच्या माध्यमातून माझी परीक्षा घेतली, तर तो अनुभव मी आधी शेअर करते आणि मग माझ्या विषयाला मी सुरुवात करते. तर साधारणपणे 1992 साली मी नुकतीच नवीन जॉईन झालेली होती आणि त्या काळामध्ये काही फारस कॉन्व्हेंटचं वेड नव्हतं, त्याच्यामुळे विद्यार्थी असे चमकणारे विद्यार्थी ज्यांना काहीतरी ओढ आहे असे विद्यार्थी असायचे. आणि 8वीपासून त्या विद्यार्थ्यांना मी मराठी शिकवत असल्यामुळे त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मराठीमध्ये काही भरपूर मार्क मिळत नाहीत. त्या काळामध्ये मराठी 15 मार्क, मराठी निबंध 15 मार्कांसाठी होता आणि ह्या 15 मार्क म्हणजे खूप, 100 पैकी 15 मार्क, आणि तोही पण वेळेवर कोणता विषय येईल. विद्यार्थी खूप मेहनत घेत होते त्या काळामध्ये. आणि असंच एका विद्यार्थ्यांनी एकदा प्रश्न मला विचारला की मॅडम तुम्ही इतके कमी मार्क का देता. तर मी म्हंटल त्यांना तुम्ही जसं लिहाल तसे मार्क तुम्हाला मिळतील. तर त्यांनी काय केलं, त्या मुलांनी 10वी दिवाळीतला एक निबंध लिहून माझ्याकडे दिला. साधारण जानेवारी महिन्यामध्ये विद्यार्थी लिहून पाहतात आहेत सराव करण्याच्या दृष्टीने, आणि त्यांनी तो निबंध माझ्याकडे दिला आणि तो मला असं म्हणाला येऊन
की मॅडम हा निबंध मी लिहून पाहिलाय, तुम्ही चेक करा आणि मला मार्क द्या. आता माझ्या डोक्यामध्ये असं काही आलं नाही की हा काय कशासाठी हे. मी आपला सरळ सरळ तो निबंध तपासला, त्याला मार्क दिले आणि विशेष त्यांनी हे मला सांगितलं होतं की मॅडम ह्याला मार्क द्यायचे आहेत, आणि म्हणून मी त्याला मार्क दिले. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो माझ्याजवळ आला, मॅडम निबंध, मी त्याला तो कागद दिला आणि तो कागद पाहिल्यानंतर आणि मार्क पाहिल्यानंतर तो हसला. तो हसल्यानंतर मी त्याला विचारलं का रे काय झालं, तर तो मला असं म्हणाला नाही मॅडम काही नाही झालं. म्हणलं नाही नाही तू हसलास म्हणजे काहीतरी नक्कीच आहे. तर तो मला असं म्हणाला तुम्ही रागावणार नसाल तर मी नक्की सांगेन, कारण निबंध स्वतःच लिहिला पाहिजे, स्वतःच्याच शब्दात लिहिला पाहिजे, तरच मार्क मिळतात, गाईड मधला लिहायचा नाही. हे मी त्यांच्या डोक्यात बसवलं आणि म्हणून मग त्यांनी तो हसल्यानंतर त्याला म्हटलं ठीक आहे मी रागवणार नाही, सांग तू मला कारण काय झालं का हसलास तू. तर तो मला असं म्हणाला की मॅडम 10वी दिवाळीमध्ये आलेला हा निबंध मी जसाच्या तसा तुम्हाला चेक करायला दिला आहे, तपासायला दिला आहे, आणि मला मार्क पाहिजे होते की तुमचे आणि 10वी दिवाळीमध्ये सोडवलेले दिलेले जे मार्क आहेत ते मार्क सारखे येतात का. म्हणलं मग काय झालं, तर तो म्हणाला मला म्हणूनच हसायला आलं की 10वी दिवाळीमध्ये मिळालेले ह्या निबंधाला मिळालेले मार्क 11 होते आणि तुम्ही पण 15 पैकी 11 मार्क दिले आहेत, म्हणून मला हसू आलं. आणि ह्या परीक्षेनंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला विद्यार्थ्यांना जरा जास्त मेहनत घेऊन शिकवायला हवं आहे. मग निबंध हा विषय जर 15 मार्कांचा असेल तर आपण त्या विषयावर सुद्धा पूर्णपणे विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करून आपण ते शिकवायला हवं आहे. आणि म्हणून मी त्या निबंधाच्या बाबतीत जरा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. तर शिक्षक मित्रांनो, निबंध म्हणजे काय किंवा निबंध आत्मकथन कसं लिहायचं किंवा निबंध कशाला म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत, पण तरीही एकदा छोटासा आढावा आपण त्याचा घेऊया आणि मग आत्मकथनाकडे जाऊया. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये उपयोजित लेखन हा जो भाग आहे त्याच्या शेवटच्या भागात, ज्याला लेखन कौशल्याचं आपण म्हणूया, त्या लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन हा प्रकार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लेखन कौशल्य आधी आपल्याला स्पष्ट झालं पाहिजे. लेखनाला महत्व काय, खरं आयुष्यातच लेखनाला खूप महत्व आहे. आपले विचार, आपली मतं आपल्याला स्पष्ट करताच आली पाहिजे. आणि म्हणून आपण सुरुवातीला लेखन कौशल्य इकडे जाऊया. तर भाषा कशाला म्हणायचं हा पण एक प्रश्न आहे की भाषा, भाषा आपण ज्याला म्हणतो, तर भाषा म्हणजे काय, तर मनुष्याच्या मनोवृत्तीचा व हृदय वृत्तीचा उद्गार. भाषा म्हणजे मनुष्याच्या, फक्त एवढंच नाही तर त्याच्या मनात जे विचार उत्पन्न होतात किंवा अंतःकरणास क्षोभ देऊन तरंग उठतात ते ज्या रूपाने प्रकट होतात ते रूप म्हणजे भाषा. बघा हा, त्या भाषेची जी कौशल्य आहेत त्या कौशल्याकडे आपल्याला सुरुवातीला वळायला पाहिजे आहे. तर ती कोणती कौशल्य आहेत, श्रवण. आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे, श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही भाषा विकासाची कौशल्य आहेत अगदी लहानपणापासून. म्हणजे जसं आपल्याला बोलायला यायला लागतं म्हणूया आपण, तेव्हापासून आपण ह्या कौशल्यांकडूनच भाषा शिकतो किंवा या कौशल्यांना घेऊनच भाषा शिकतो. सुरुवातीला सगळं ऐकलं जातं, मग ऐकल्यानंतर आपण कविता ऐकतो, गोष्ट ऐकतो, कितीतरी गोष्टी आणि कितीतरी कविता आपल्याला शिकवल्या जातात. त्या गोष्टीतून पुढे हळूहळू संभाषण व्हायला लागतं, भाषण व्हायला लागतं. त्याच्यानंतर शाळेची ओळख होते, तिथेही सुरुवातीला श्रवण, भाषण, मग अक्षर ओळख. कारण पहिली दुसरी मध्ये, साधारण पहिली मध्ये आधी गोष्टी, गाणी, मी तर पहिली पण नाही म्हणणार, आता त्याच्या आधी पण मुलं शाळेत जातात. त्याच्यामुळे तिथे काय असतं, तर तिथे कविता शिकवल्या जातात, वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि मग पहिली दुसरी पासून वाचन सुरू होतं, अक्षर ओळख सुरू होते, आणि मग त्या अक्षर ओळखीमधून हळूहळू वाचनाला सुरुवात होते. मग वाचन, मनन, चिंतन, आणि मग लेखनाला सुरुवात होते. म्हणजे लेखन हे शेवटचं कौशल्य आहे. साधारणपणे तुम्ही जर इयत्तावार पुस्तकं पाहिली
तर असं लक्षात येतं की तिसऱ्या इयत्तेपासून विद्यार्थ्यांना त्यांचे विचार लिहून दाखवायला सांगितलं जातं. म्हणजे मी सगळी पुस्तकं जेव्हा पाहिली तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की पहिली दुसरी मध्ये तेवढं लिखाण नाही आहे, पण तिसऱ्या वर्गापासून मात्र विद्यार्थ्यांना लेखनाला विषय दिले जातात. म्हणजे अर्थात आता वयाप्रमाणे ते विषय असतात, त्याची मर्यादा पण तेवढी असते, पण तिसऱ्या चौथ्या इयत्तेपासून ते सुरू होतात, विचार व्यक्त करायला सुरुवात होते. म्हणजे जर इयत्तावर पुस्तकं पाहिली तर हे लक्षात येईल की साधारणपणे तिसऱ्या इयत्तेपासून अशा लिखाणाला सुरुवात होते. अनुभव, प्रसंग, घटना याचे वर्णन, याचं वर्णन त्यांना करायला सांगितलं जातं. तसंच काही कल्पनाही करायला सांगितल्या जातात. तू पक्षी झाले तर लिहून दाखव, असं बरंच काय काय. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं की थोडक्यात मला हे सांगायचंय लहानपणापासून श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही कौशल्य आपण मिळवत असतो, या कौशल्यातून आपण भाषा शिकत असतो. आता ही जी कौशल्य आहेत ही कौशल्य दैनंदिन जीवनात आपल्याला नियमित वापरावी लागतात. कधी ऐकावं लागतं, कधी बोलावं लागतं, कधी वाचून दाखवावं लागतं, कधी वाचनातलं सांगावं लागतं आणि कधी कधी लिहून पण दाखवावं लागतं. मग पुढे तिसरा जो मुद्दा आहे, आत्मविष्कार हे आत्मविकासाचे साधन असून लेखनातून ते साध्य होते. आता आत्मविष्कार म्हणजे काय, तर मनातल्या भावना, कल्पना, विचार लिखित स्वरूपात व्यक्त करणे. आणि हे सगळं, ह्या सगळ्या, म्हणजे आपण जेव्हा आपले विचार व्यक्त करू तेव्हा आपला आत्मविकास होतो, किंवा विकास, आत्म नाही म्हणूया, विकासाकडे आपण जाऊ शकतो, विकास साधला जातो. भावना बोलून दाखवल्या जातात, मग मन मोकळं होतं. म्हणजे असं म्हटलं जातं की तुमच्या मनामध्ये खूप काहीतरी असेल तर स्वतः स्वतःला पत्र लिहा, तुमचं मन मोकळं होईल. आणि म्हणून त्याच्यासाठी तरी आपल्याला लेखन कौशल्य आवश्यक आहे. भावना बोलून दाखवल्याने आत्मविकास साधला जातो, तसाच तो लेखनाने त्या भावना लिखित स्वरूपात जर आल्या तर विकासाला आणखीन मदत होते. त्यामुळे लेखन कौशल्य शेवटचं जरी असलं, म्हणजे कौशल्यांमध्ये शेवटचं असलं, तरी अतिशय महत्वाचं आहे. आता कौशल्य म्हणजे काय? लेखन तर महत्वाचं आहेच, आम्हाला आत्मविकास साधायचा आहे. आम्ही असंच म्हणतो नेहमी की विद्यार्थ्यांचा आत्मविकास आणि सर्वांगीण आलीच पाहिजे. व्यक्तिविकास करायचा असेल तर त्या दृष्टीने सुद्धा लेखनाला महत्व आहे आणि आपण त्याला कौशल्य असं म्हणतो. मग कौशल्य म्हणजे काय? तर कौशल्य म्हणजे कसब. त्यात निबंध लेखन ही कला आहे, लेखन ही कला आहे, आणि ती कला आपल्याला पुढे न्यायची असेल तर त्यात निपुणता यायलाच हवी. शाळांमध्ये साधारणपणे तिसऱ्या इयत्तेपासून वाचनाबरोबर लेखनही सुरू होते. लेखन कौशल्याचं महत्व आपण पाहिलं, मग लेखन कौशल्य आपल्याला, मग निबंध लेखनच का? आणि बाकीचे विषय आपण आधी बघितलेच आहेत. निबंध लेखनाची काय गरज आहे? तर माध्यमिक विद्यार्थ्यांची लेखनशैली निर्माण व्हावी, त्यांना एक लेखनशैली, स्वतःची लेखनशैली असावी, त्यांची ती निर्माण व्हावी, यासाठी त्यांना साचेबद्ध पद्धतीने लिखाण करता यावे, ते करायला शिकवलं पाहिजे. भाषेचं आकलन आणि प्रभुत्व पाहण्यासाठी निबंधाचा वापर केला जातो आणि निबंधाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पष्टीकरण या विषयावर मत नोंदवण्यास सांगितले जाते. आणि मग तेव्हा हे जेव्हा आपण माध्यमिक विद्यार्थ्यांना शिकवू तेव्हा त्यांना ते लेखन, निबंध लेखन करता येतं. स्वविचारांच्या प्रगटीकरणासाठी किंवा स्वविचार, स्वतःचे विचार त्यांना तुम्ही स्वमत देताच, मग स्वमताच्या प्रकटीकरणासाठी आणि ते कौशल्य आणि त्या क्षमता आत्मसात करण्यासाठी निबंध लेखनाची गरज आहे. कारण निबंध लेखन कसं असतं ना, खाली दिलाय मी गद्यपद्य पाठात आकलन कौशल्य विकसित होत. आपण जे गद्यपद्य त्यांना शिकवतो त्यातून त्यांना आकलन कौशल्य मिळतं, त्यांना समजतं, कवींचे लेखकांचे विचार समजतात, त्या कवितेतील भावना, कवितेतील भावार्थ, लेखकांची मतं सगळं कळतं. पण ती लेखकांची मतं, ते काय म्हणूया आपण, आकलन होतं त्या बाबतीत, तसेच आपले पण विचार सांगता आले पाहिजे. आणि म्हणून निबंध लेखनाची स्वमत प्रकट करण्याची गरज आहे.
तसंच स्वमत मांडणे, कुठल्याही विषयावर स्वतःच मत मांडता आलं पाहिजे, आवडीनिवडी शब्दबद्ध करता आलं पाहिजे, आपल्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. खूपदा असं होतं की विद्यार्थी खूप हुशार असतो, म्हणजे माझा हा अनुभव आहे, मी हे पाहिलंय की बोर्डाच्या परीक्षेत 98-99% मिळणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर 4 वाक्य बोला असं सांगितलं की तुम्ही या समोरच्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय कसं केलं तुमचे विचार, तर ते त्यांना सांगता येत नाही. आणि हे त्यांना सांगता यायला हवं आहे, नाहीतर मग काहीच उपयोग, शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही. आपले विचार प्रगट करता आले पाहिजे, आपल्या आवडीनिवडी शब्दबद्ध करता आल्या पाहिजे, आपल्या भावना करता आल्या पाहिजे, आपले विचार मांडता आला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा निबंध लेखनाची गरज आहे. तसंच नुसतेच हे विचार मनात येतात तसे मांडायचा तर नाही, ते विचार सुसंगतीने म्हणजे क्रमवार मांडता आले पाहिजे, आणि त्याची पण सवय त्यांना असावी म्हणून निबंध लेखन त्यांना आपण शिकवतो. त्याच्यानंतर ती सुसंगतीने आणि सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी ही अधिक परिणामकारक होते, हृदयापर्यंत पोचते, आणि म्हणून निबंध लेखनाची गरज आहे. वाचन मनन चिंतन निबंध वाचन करावं लागतं, वाचन केलं की थोडं मनन करावं लागतं, त्याच्याशिवाय कुठली गोष्ट आठवणार, विषयवार जर क्रमवार जर लिहायचं असेल, वाचन जर असेल, तर शब्द संपत्ती पण आपल्याजवळ भरपूर येईल. आणि म्हणून वाचन मनन चिंतन आणि त्यानंतर लेखन ही भाषिक कौशल्य निबंध लेखनाने साध्य होतात, म्हणून निबंध लेखनाची गरज आहे. ही निबंधाची जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ही आपल्याला माहितीच आहे, त्याच्यानंतर निबंधाच्या व्याख्या पण आपल्याला माहिती आहेत. पण मला जरा 4 शब्द निबंध लिहिण्यापूर्वी आपल्याला 4 शब्द आपल्यापर्यंत पोहोचवायचे आहेत, जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची गरज आहे. त्याच्यातला पहिला शब्द आहे साधक बाधक चर्चा, म्हणजे हे व्याख्येत येत आणि त्या व्याख्येमध्ये आपल्याला साधक बाधक चर्चा म्हणजे काय, तर निबंधाला अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टी चर्चा करून, पण ही चर्चा कोणाशी करायची, स्वतःशीच करायची. दुसरा शब्द आहे सुसंगतपणे, आधी बोललीच आहे मी, सुसंगतपणे म्हणजे विशिष्ट क्रमाने विचार मांडणे. तिसरा शब्द आहे निसंदिग्ध, संदिग्ध म्हणजे गोंधळ करणारे, डोक्यामध्ये गोंधळ निर्माण होणारे विचार. आणि निसंदिग्ध म्हणजे स्पष्टपणे, विचारांची स्पष्टता हवी. आणि चौथा शब्द आहे आकर्षक रीतीने, म्हणजे सोपे तरी सुंदर आणि सुबोध भाषेत लिहिणे. हे 4 शब्द जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत निबंध लेखनासाठी. ते 4 शब्द आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत. आता निबंध लेखनाला एक तंत्र आहे आणि या तंत्रामध्ये काही गोष्टी गरजेच्या आहेत. निबंध लेखनाचं तंत्र काय आहे, तर पहिला त्यातला मुद्दा आहे भाषा. हा प्रश्न विचारला जातो खूप लोकांनी, असं म्हणजे जितके 25-30 वर्ष जे काय मी शिकवलं ते म्हणलं, पहिल्यांदा प्रश्न हा यायचा की मॅडम भाषा कशी लिहायची हो, म्हणजे कुणी असं सांगतं की अलंकारिक भाषा पाहिजे, कुणी असं सांगतं की सुरुवात तुम्ही श्लोकाने करा, तुम्ही कवितेनी करा वगैरे वगैरे. सगळं म्हणतं असं नाही, कारण मी सुरुवातीला सांगितलं की निबंध लेखन ही कला आहे. मग भाषा कशी असावी, तर ती परिणामकारक असावी. जो विषय तुम्ही मांडता आहात तो विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांच्या पोहोचला पाहिजे भाषा. मग ती भाषा कशी पोहोचेल, अगदी सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, ही भाषा स्वतःची असावी. म्हणजे जेव्हा 15 मार्कांचा निबंध होता ना त्यावेळी, म्हणजे कृतीपत्रेबद्दल नंतर बोलते मी, पण 15 मार्कांचा निबंध होता त्यावेळी असं व्हायचं की माझी आई हा निबंध विद्यार्थी पाठवून द्यायचे, मग पाठ करून लिहिताना त्याच्यामध्ये नावायचं. ही जी भाषा आहे ती साधी सरळ सोपी सुबोध अशी असावी. म्हणजे मोलाचे विचार तुम्ही निबंधातून सांगता आहात, खूप छान विषय रंगवता आहात, पण भाषा जर चांगली नसेल तर तो वाचणार कोण. आणि म्हणून सर्वात पहिली गोष्ट भाषा, आणि ती सरळ सोपी साधी आणि चांगली असावी. निबंधाचं जे सौंदर्य आहे
ते वाक्यात असतं. वाक्यलेखन ही अतिशय महत्वाची पायरी आहे. आता हे वाक्य कसं आहे, शब्दांनी वाक्य बनतं. आणि म्हणून मग दुसरा मुद्दा येतो शब्दांची निवड. निबंध लिहिताना तुम्ही शब्दांची कशी निवड करता यावर तुमची भाषा अवलंबून असते. आता शब्दांचे सौंदर्य शब्दांमुळे शब्दांच्या निवडीवर अवलंबून आहे. आपल्याजवळ त्यासाठी आपल्याजवळ शब्द संपत्ती, शब्दांचा साठा, संपत्ती शब्द सोडून देऊया, शब्दांचा साठा असायला हवा. बरं, नुसता साठा असेल, खूप शब्द माहिती आहेत पण ते जर वापरता येत नसतील तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि म्हणून नुसता साठा असून चालणार नाही, तर योग्य जागी समर्पक चपखल बसेल असा शब्द निवडता आला पाहिजे आणि तो वापरता आला पाहिजे. आता हे कसं शक्य आहे, शब्द कुठून येतील, शब्दांची निवड कशी करायची, किंवा शब्द कसे तयार होतील, शब्दांचा साठा कसा तयार होईल, तर तो वाचनातून तयार होईल. वाचनाची सवय असणं अत्यंत आवश्यक आहे. तर शब्दांचा नुसता साठाच जमवून चालणार नाही, तर त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि आकड्यांच्या मागे किंवा कवितांच्या मागे वाक्प्रचार आणि त्याचे वाक्यात उपयोग खरं म्हणजे ह्याच्या दिलेले असतात. आता पुढचा मुद्दा आहे अनुभवांचे विश्लेषण, म्हणजेच चिकित्सक विचार. आपल्या अनुभवांचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. आपले अनुभव, बरे वाईट अनुभव आपल्याला सांगता आले पाहिजे. माहितीचे किंवा अनुभवांचे स्वतःच्या क्षमतेनुसार, खूप महत्वाचा शब्द आहे, स्वतःच्या क्षमतेनुसार वस्तुनिष्ठ सूक्ष्मपणे विश्लेषण आणि परीक्षण करण्याची क्षमता म्हणजेच चिकित्सक विचार. दिलेल्या विषयांवर विविध प्रश्नांच्या आधारे चिकित्सा करून योग्य शब्द वाक्य यांच्याद्वारे विचार मांडता आले पाहिजे. चिकित्सा करणे म्हणजेच चांगले किंवा वाईट, खरे किंवा खोटे, सुंदर किंवा विद्रूप ठरवणे, ते त्यातून आणि त्यातून योग्य त्याची निवड करणे म्हणजे अनुभवांचं विश्लेषण म्हणूया किंवा चिकित्सक विचार म्हणूया. पुढे आहे बहुश्रुतता. एकाच वेळी अनेक गोष्टींची माहिती असणे म्हणजे बहुश्रुतता. प्रत्येक विषयाचं थोडं थोडं ज्ञान असणं म्हणजे बहुश्रुतता. तर ही बहुश्रुतता कशी तयार होईल, कशी मिळेल, तर ती वाचनाने, जनसंपर्काने आणि ज्ञानवंतांशी चर्चा करून मिळवता येते. बहुश्रुतता वाढवण्यासाठी सर्वप्रथम शिक्षणाची इच्छा हवी. दैनंदिन वर्तमानपत्र, इंटरनेट या माध्यमातून ज्ञान मिळवता येईल. वर्तमानपत्र हा जगाकडे बघण्याचा डोळा आहे, तो कायम उघडा ठेवायला हवा. वर्तमानपत्र वाचणे, विविध विषयावरील पुस्तकं वाचणे, थोरा मोठ्यांची भाषणे, टीव्हीवरचा डिस्कव्हरी हिस्ट्री सारखी चॅनल्स पाहणे, थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करून जितकं ज्ञान मिळवता येईल तितकं मिळवावं म्हणजे आपण बहुश्रुत होऊ शकतो. बहुश्रुत म्हणजे भरपूर विषयांमधलं ज्ञान. थोडं थोडं का होईना प्रत्येक, कारण विषय कोणता येईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पुढचं आहे चिंतन आणि मनन. आपल्या विचारांचं चिंतन आणि मनन सतत केलं पाहिजे. विचार हे अनुभवाचे फलित असते, तर चिंतन ही अनुभवातील एक प्रक्रिया. चिंतन म्हणजे चित्ताने किंवा मनाने विचारांसाठी मांडलेले मुद्दे. म्हणूनच विषयाच्या अनुषंगाने, म्हणजे विषय समोर आला की त्या विषयाबद्दल आपले विचार आणि त्या कोणते आपण देऊ शकतो याचं चिंतन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे. आणि पुढचा मुद्दा आहे कल्पना. कल्पना म्हणजे काय, खरं म्हणजे ही प्रत्येकाला सुचत असते वेगवेगळ्या कल्पना. आता जसा हा कार्यक्रम उपक्रम सुरू केला आहे, ही कल्पनाच आहे. मग कल्पना म्हणजे काय, तर मनपलटावर उमटलेले चित्र किंवा तत्संबंधी विचार म्हणजे कल्पना. आणि भावना, मनात होणाऱ्या आंदोलनांना, म्हणजे विचार, वेगवेगळे विचार जे मनात सतत येत असतात त्यांना भावना असं म्हणतात. विचारांनी ह्या भावना तयार होतात. वेगवेगळ्या कल्पना सुचतात, त्या कल्पना सुचल्या की त्यावर वेगवेगळे विचार तयार होतात आणि त्या विचारांनी भावना तयार होतात. आता नुसतंच लेखन कौशल्य म्हणून नाही चालणार, किंवा त्यांना
विषय दिला आणि निबंध लिहा असंही नाही चालणार किंवा एकदम दहावीत, मी तर असं म्हणते की एकदम दहावीत निबंध लिहा रे असं नाही चालणार. जरी तिसऱ्या इयत्तेपासून असलं तरी पण त्याला सरावाची गरज आहे आणि म्हणून मग हे लेखन कौशल्य प्राप्त करण्यासाठी सराव करण्याची गरज आहे. मग कशा कशाचा सराव केला पाहिजे, तर विचार करण्याची सवय लावली पाहिजे. एखादा विषय घ्यायचा आणि त्या विषयावर विचार करता आले पाहिजे, विचार करता आला पाहिजे. माझी शाळा, मग मी माझ्या शाळेबद्दल काय काय लिहू शकतो. माझी आई, माझ्या आईबद्दल काय काय लिहू शकतो. मराठीचं पुस्तक, मराठीच्या पुस्तकाबद्दल मी काय काय लिहू शकतो. हे सगळं विचार म्हणजे वेगवेगळे शिक्षकांनी वेगवेगळे विषय देऊन विद्यार्थ्यांना विचार करण्याची सवय लावायला हवी, त्याचा सराव करायला पाहिजे. नुसताच विचार करण्याची नाही तर आठवण्याची सुद्धा. जे विचार आपण करतोय ते आपल्याला नंतर आठवले पाहिजे. जिथे आपल्याला सांगायचे आहेत, जिथे आपण आपल्याला बोलायचे आहेत तिथे ते आठवले पाहिजे. म्हणजे आठवण्याची आणि विचार करण्याची सवय करायला हवी आहे. मग आता आठवणे कशासाठी, तर आम्हाला अनुभव लिहावे लागतात, घटना लिहाव्या लागतात, प्रसंग लेखन करावं लागतं आणि ते क्रमवार करावं लागतं. मग हे कसं कसं घडलं, ते क्रमवार कसं कसं येईल, हे करण्यासाठी आपल्याला आठवण्याची सवय केली पाहिजे आणि जे आठवतंय त्यावर विचार करून ते व्यक्त करता यायला हवे. सुरुवातीला, अगदी सुरुवातीपासून, सुरुवातीला छोट्या छोट्या घटना त्याच्यावर विचार करा असं विद्यार्थ्यांना आपल्याला सांगायला पाहिजे. छोट्या छोट्या घटना, मग तुला, तू आज रस्त्याने येताना काय रे पाहिलंस, काही विशेष घडलं का, हे त्याला आठवायला सांगितलं पाहिजे. आणि आठवायचं कसं, तर ते क्रमवार त्याला त्याच्यासाठी विचार करावा लागेल की हा आज मला काय काय पाहिलं, मी कोण भेटलं मला, आणि मला त्यांच्यासारखं सांग, त्यांना सांग, त्यांच्याबद्दल काही सांगता येईल का, वगैरे वगैरे. म्हणजे मग आठवण्याची आणि विचार करण्याची सवय आपल्याला लावली पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे. निबंध विषयाचा अर्थ नीट समजून घेऊन मुद्द्यांचा विस्तार करावा लागतो. त्यासाठी विविध विषयांचे मुद्दे काढून विस्तार करण्याचा सराव करायला हवा. विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषयाचे मुद्दे देऊन हे करता येईल. दिलेल्या मुद्द्यांचा हुबेहूब वर्णन करता येण्यासाठी शब्दांकडे लक्ष द्यायला हवे. योग्य शब्दांचा वापर, त्यासाठी शब्दांचे अर्थ, कुठल्या प्रसंगी कुठला शब्द वापरायचा हे कळले पाहिजे आणि त्याचा शब्द संग्रह जमवला पाहिजे. आणि विषय विस्तारासाठी विषयाच्या अर्थाप्रमाणे विस्तार करता आला पाहिजे. विशेष घडलेल्या घटना, गमती जमती त्यांना सांगते आल्या पाहिजे आणि हे आपल्याला वर्गामध्ये करून घेतलं पाहिजे की त्यांना त्या गमती जमती, जसं मी मगाशी म्हटलं की शाळेत, घरून शाळेत येताना तुला कोण कोण भेटलं किंवा काय काय गमती जमती घडतात ना, गमती जमती पुष्कळ गमती जमती घडतात आणि त्या गमती जमती त्याला क्रमवार सांगता आल्या पाहिजे. थोडक्यात मला काय सांगायचंय, थोडक्यात मला असं सांगायचंय की मोजक्या सुंदर आणि योग्य शब्दामध्ये मांडणी करता आली पाहिजे आणि ह्या मांडणीचा सराव केला पाहिजे. हे सगळं एकदम दहावीत नाही जमणार. आपण अभ्यासक्रमाकडे पाहिलं तर परत एकदा त्याच मुद्द्यावर येते की अभ्यासक्रमाकडे, अभ्यासक्रम पाठ्यक्रम हे दोन वेगळे वेगळे भाग आहेत. अभ्यासक्रम म्हणजे काय म्हणू आपलं, त्या स्थितीच. आता अभ्यासक्रमाकडे लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल की तिसऱ्या इयत्तेपासून थोडं थोडं लेखन करावं लागतं आणि हा सराव तेव्हापासूनच झाला तर निबंध लेखन उत्तम करता येईल. आता चांगला निबंध कशाला म्हणायचा, खूप मोठा लिहिला आहे 2-3-4 पानं, त्याला नाही म्हणता येणार चांगला निबंध. तर तुमचे मुद्दे योग्य असण, शब्दांचं सौंदर्य असेल, वाक्य व्यवस्थित वापरले गेले असतील तर तो निबंध सुंदर. बघा, शब्दांचे सौंदर्य, शब्दांचे सौंदर्य आतून फुलून येणारे सौंदर्य, म्हणजे तुम्ही जो शब्द वापरला तो भिडला पाहिजे, तो कसा आहे काय आहे ते लेखन मनाला भिडलं पाहिजे. त्यासाठी शब्द निबंधात, शब्दांना अतिशय महत्व आहे. योग्य विशेषण आपण वापरतो की भाषा सौंदर्यामध्ये आपण सांगतो हे की विशेषण वापरली गेली पाहिजे. मग कोणतं विशेषण कशासाठी, ते आशयानुरूप वापरता आलं पाहिजे. तसंच विशेषणांबरोबर तुलनात्मक शब्द तेही वापरता आले पाहिजे. आशयानुरूप शब्द वापरलेत की नाही तेही बघायला हवं. तसंच वाक्य, वाक्याचे विविध प्रकार आहेत. प्रश्नार्थक आहे,
काय उद्गार उद्गारार्थक आहे, हे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचा उपयोग निबंधात झाला की नाही, ते योग्य पद्धतीने वापरलेत की नाही, चिन्हांवरून विरामचिन्ह व्यवस्थित वापरली, कारण वाक्याचे प्रकार जरी वापरले तरी ते विरामचिन्हांनी आपल्याला त्या वाक्यांचा प्रकार, आणि म्हणून वाक्या निबंधामध्ये म्हणी वाक्प्रचारांचा उपयोग केलेला, योग्य बोलीभाषेतील वाक्य, बोलीभाषेतली वाक्य सुद्धा चालतात ना, बोलीभाषेतली वाक्य वापरली आहेत की नाहीत, आणि जर संवाद साधता आला किंवा संवाद त्यात करता आले तर ते अतिशय उत्तम. निबंधाचे प्रकार, आपल्या सगळ्यांना निबंधाचे वेगवेगळे प्रकार माहितच आहेत, वर्णनात्मक, आत्मकथनात्मक, कल्पना विस्तार, चरित्रात्मक, वैचारिक, असे विविध प्रकार आहेत, पण त्यातले आपल्याला फक्त 10वीमध्ये 3च प्रकार पाहायचे आहेत, आणि प्रसंग, अनुभव लेखन, 2 आत्मकथन आणि 3 वैचारिक लेखन. आत्मकथन लिहायचं मग काय करायचं, तर सगळ्यात पहिला आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मकथन म्हणजे स्वतःची गोष्ट, आणि म्हणून ती प्रथम पुरुषी एकवचनी असावी. त्याच्यानंतर प्रत्येक वाक्य मीने सुरू व्हावे, म्हणजेच प्रथम पुरुषी एकवचनी भाषा, आपणच ती वस्तू आहोत अशी कल्पना करून प्रसंग रंगवायचे. म्हणजे जर मला घंटेचं मनोगत लिहायचं असेल, मला जर झाडांचं मनोगत लिहायचं असेल, मी झाड बोलतोय असं म्हणायचं असेल, तर सुरुवात मी झाड आहे, तो मला असं म्हणाला असं नाही करता येणार, मग त्या झाडाने बोलायला सुरुवात केली असं नाही म्हणाय करता येणार, तर सुरुवातच आपल्याला मीने करावी लागेल, मीने सुरुवात करणे म्हणजेच प्रथम पुरुषी एकवचनी भाषा. आता ती जी वस्तू आहे किंवा ती जी व्यक्ती आहे किंवा ज्या ज्याच्याबद्दल आपण आत्मकथन लिहितो आहे, तिच्या जीवनातले सुख दुःख ती सांगते, मग ती सुख दुःख जर सांगत असेल तर ते कसे आले पाहिजेत, तर ते परत क्रमवार आले पाहिजे, मानवासारखे लहानपण, तरुणपण, पुढे काय झालं, जन्म कसा झाला, किंवा ती वस्तू तयार कशी झाली, तयार कशी झाली म्हणजे तिचा जन्म कसा झाला, तयार कशी झाली, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या निबंधामध्ये सांगता आल्या पाहिजे. सुरुवात नि शेवट एक संघता हवी, सुरुवात नि शेवट म्हणजे सुरुवात वेगळीच काहीतरी केली आणि शेवट वेगळाच काहीतरी केला असं चालणार नाही, आणि आयुष्यातल्या घटना सुद्धा क्रमवार लिहाव्या लागतील. म्हणजे आत्मकथन सांगताना माझी गोष्ट सांगायची आहे, तर माझं आयुष्य जसं जसं घडत गेलं तसं तसं त्या वस्तूचा विचार करून मला ते लिहावं लागेल. तर निबंध आत्मकथन पर निबंध लिहिण्यापूर्वी मला काहीतरी थोडंसं आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे की निबंध लिहिताना साधारणपणे हा निबंध 20 ओळींचा असावा, म्हणजे बोर्डाचे हे नियम आहेत किंवा गुणदान करताना शिक्षकांनी काय काय पाहिलं पाहिजे, तर मला हे पुढचे मुद्दे स्पष्ट करता येतील छानपैकी. ते साधारणपणे 20 ओळींचा निबंध असावा, बोर्डाच्या उत्तरपत्रिकेच एक पान एवढा निबंध तो असला पाहिजे. या पानावर 24 ओळी असतात, मुद्दे सुद असला पाहिजे, मुद्दे दिलेलेच असतात, ते मुद्दे व्यवस्थितपणे मांडण्यात आले पाहिजे आणि ते 3 उतार्यामध्ये मांडता आले पाहिजे. 3 उतारे करायचे त्याचे, 3 पॅरेग्राफ करायचे त्याचे, आणि गुणदान करताना खूप महत्वाची गोष्ट, मुद्द्यांसारखं गुणदान करायचं का, मार्क 8 आहे, 4 मुद्दे दिले तर सरळ सरळ आपण असा विचार करू की हा 2 2 2 2 4 मुद्द्यांना 2 2 मार्क, तर असं नाही, असं नाही, तर गुणदान करताना किती लिहिले यापेक्षा कसे लिहिले, काय विचार केला, विषयाची मांडणी कशी केली, या मुद्द्यांना प्राधान्य दिले आहे. आणि ते मुद्दे असे आहेत की आकर्षक सुरुवात, विषयानुरूप विस्तार, सुसूत्र मांडणी, भाषाशैली, नाविन्यपूर्ण कल्पना, सुयोग्य समारोप आणि शेवट, अशी मांडणी असावी आणि ती 3 पॅरेग्राफ मध्ये असावी, एका पानामध्ये ती संपवा. आता जाऊया आपण, मी निबंध दिला घेतला आहे आत्मकथनपर निबंध लिहायला, लेखिकेचे मनोगत.
हे लेखिकेचं मनोगत, त्याचे मुद्दे दिले आहेत शब्द सखे, ओळख, आई पहिले विद्यापीठ, विद्यार्थ्यांशी होत हितगुज आणि यशाची त्रिसूत्री। आता मला हे कळतंय की खरं म्हणजे मला शब्द सखेच्या ऐवजी शब्द सारथ्य असा शब्द द्यायचा होता, पण आपल्याला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करायचा आहे, तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करताना हे कसे कसे आपल्याला करता येतील। आता लेखिकेचं नाव कोण, आता वाचन पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला आपण वाचनाची अट घातली की आपण वाचन केलेलं पाहिजे। ह्या ज्या लेखिका मी सांगणार आहे या लेखिका नुकत्याच आपल्याला भेटून गेलेल्या आहेत, पाठ्यपुस्तकातले जे लेखक, असा जे विदर्भ मराठी संघावर झाला त्याच्यामध्ये या लेखिका आपल्याला भेटून गेल्या आहेत आणि त्या लेखिका आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत। तर शब्द सखे हा जर मुद्दा मला स्पष्ट करायचा असेल तर मी तो असा करेन त्यांच्याच भाषेत, त्या लेखिकेच्याच भाषेत, कारण मी ओळख नंतर देणार आहे, एकदम नाव नाही सांगणार। तर शब्द सखे म्हणजे काय, तर शब्द माझे सखे आहेत, शब्द माझा आनंद आहे, माझ्या आयुष्याचा जो रथ धावतो आहे तो शब्दांमुळेच, शब्द माझे सारथी आहेत, शब्दांवर माझं प्रेम आहे। आता मी कोण, तर मी एक लेखिका आहे, मी एक लेखिका आहे आणि लेखिका असल्यामुळे शब्दांवर माझं प्रेम आहे, असं मी तो पुढे नेईन शब्द सखे। आणि लिहिताना मात्र मी शब्द सखे आणि ओळख हे जे दोन मुद्दे आहेत ते एकत्र लिहिन। म्हणजे मग आता शब्दांबद्दल मला काय लिहायचंय, तर ते सारथी आहेत, ते माझा आनंद आहेत, त्यांच्यावर माझं प्रेम आहे, कारण मी लेखिका आहे। मग मी कोण, मी लेखिका आहे, मी कोण लेखिका, आता मी माझी ओळख देणार, ओळख ह्याच्या खाली की मी डॉक्टर विजया वाड, मी डॉक्टर विजया वाड। आता ह्या लेखिकेची विद्यार्थ्यांची ओळख आहे का, आहे, तर ती ओळख कुठून देणार आहेत, मी डॉक्टर विजया वाड तुमच्या पाठ्यपुस्तकात बाल साहित्यिका गिरिजा किर ह्या स्थूल वाचन पाठाची मी लेखिका। पाठातून तुम्हाला गिरिजा किर यांच्या अनेक पुस्तकांची ओळख करून दिली आहे। त्याच कारण असं आहे की ती तुम्ही पुस्तक वाचावीत, वाचनाची तुम्हाला सवय लागावी म्हणून। काय म्हणाला, पण वाचन का करायचं, पाठाचा अभ्यासक्रम मी करणारच आहोत ना, करतोय ना, मग विद्यार्थी मित्रांनो माझी गोष्ट तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला वाचन लेखनाचं महत्व कळेल। मध्ये मला शब्द सखे, मध्ये मला शब्दांवर असा भर देता येईल, ओळख, तर मी ही ओळख करून दिली। आता ह्याच्यापेक्षा जास्त ओळख करून देता येईल, पण आपल्याला मर्यादा अशी आहे की 20 ओळींमध्ये लिहायचं आहे, 100 ते 120 शब्दांमध्येच लिहायचं आहे, नाहीतर त्यांची ओळख, त्यांचं शिक्षण बिक्षण सगळंच। म्हणूनच डॉक्टर विजया वाड आणि ओळख त्यांची पाठ्यपुस्तकात झालेली आहे, त्याच्यामुळे मी ही अशी ओळख करून देईन। आता मी पुढचा मुद्दा घेतला आहे, आई पहिले विद्यापीठ। आता विद्यापीठ म्हणजे काय हे साधारणपणे विद्यार्थ्यांना माहिती असतं आणि म्हणून त्या विद्यापीठात काय, विद्यापीठातून शिक्षण मिळतं, जीवनाला अर्थ मिळतो, त्याच्यानंतर विविध गोष्टींची आवड निर्माण होते, या सगळ्या गोष्टी त्या विद्यापीठातून आपल्याला, कारण आपण डिग्री घेऊन बाहेर पडतो। तर आई पहिले विद्यापीठ हा मला जेव्हा मुद्दा हे करायचं असेल तेव्हा असं लिहीन मी किंवा असं सांगेन मी, अर्थात मी विजया वाड वाचले आहेत त्याच्यामुळे मी हे सांगेन, बघा माझं पहिलं विद्यापीठ आई, किंवा आई माझं पहिलं विद्यापीठ, माझं पहिलं विद्यापीठ। मी 4 वर्षाची असताना माझा अपघात झाला, पायाला दुखापत झाली, खूप दिवस मला घरातच बसून राहावं लागत होतं, माझे सगळे बहीण भाऊ मित्रमैत्रिणी बाहेर जाऊन खेळत असत, मला मात्र बाहेर जाता येत नव्हतं कारण लोखंडाचा पाय लावलेला होता। मग मला वाईट वाटायचं, खिडकीतून मी ते खेळणारे बघायचे। मग आईनी माझी अक्षर, मला आईनी अक्षर ओळख करून दिली,
अक्षर ओळख झाली, मग तिने नवीन नवीन शब्द सांगितले, मग ते नवीन नवीन शब्द सांगितल्यानंतर तिने खूप गोष्टींची पुस्तकं आणून दिली. आधी ती पुस्तकं ती वाचून दाखवायची, गोष्टी वाचून दाखवायची, आणि मग मी पुस्तकं वाचायला लागले, माझी पुस्तकांची ओळख झाली. आणि तेव्हापासून पुस्तकांशी आणि वाचनाशी माझी गट्टी जमली. आई म्हणायची, तुला खेळायला जाता येत नाही ना, मग पुस्तकांची मैत्री कर. आणि मी तिचं ऐकलं. आता वाचनाबरोबर मी लेखनही, तुम्हाला धडा आहे ना, मग लेखनातही तिचं मोठं योगदान आहे. आता तिचं काय योगदान आहे माझ्या लेखनामध्ये ते सांगते. माझ्या बहिणी अक्का आणि ताई दिसायला सुंदर होत्या, त्या मानाने मी अगदी सामान्य. हा फरक मला जाणवतो असं आईच्या लक्षात आलं. आणि मग ती मला म्हणाली, तुझ्या जवळचे नाही त्याचा विचार करू नकोस, तुझ्या जवळचे आहे त्याचा विचार कर. माझ्या जवळ काय आहे मला प्रश्न पडला. ती म्हणाली, आई म्हणाली की तुला सरस्वती प्रसन्न आहे, तुझे निबंध सगळेजण वाचतात ना, सगळ्या वर्गांमध्ये तुझे निबंध बाई पाठवतात ना वाचायला, तुझ्यावर सरस्वती प्रसन्न आहे, तू लिहिती राहा. आणि तिच्यामुळेच तुमच्यासाठी, पालकांसाठी, तुमच्या पालकांसाठी, शिक्षकांसाठी मला पुस्तकं लिहिता आली. तर आईनी कसं मला लेखन वाचनाला प्रोत्साहन दिलं, किंवा आईमुळे कशी मी आज आहे, किंवा आईमुळे कशी मी पुस्तकं लिहिली हे त्यांनी सांगितलं. आणि त्याचबरोबर वाचनाचं आणि लेखनाचं महत्व सुद्धा त्यातून स्पष्ट होतं. त्याच्यामुळे आई पहिले विद्यापीठ हे मी असं स्पष्ट करीन. आता पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांशी हितगुज. आता विद्यार्थी मित्रांनो, आता हितगुज करायचं म्हणजे काहीतरी विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. त्या एवढ्या लेखिका, एवढी पुस्तकं त्यांनी लिहिली आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांना काहीतरी उपदेशपर काही गोष्टी सांगणार आहेत. पण उपदेश नाही म्हणत म्हणायचं, म्हणून ते हितगुज. तर विद्यार्थ्यांशी काय हितगुज केलं, तर त्या बघा पुढे. विद्यार्थ्यांची हितगुज असा मुद्दा मला स्पष्ट करायचा आहे, तो असा करेन मी. मित्रांनो, मला तुम्हाला खूप महत्वाचं असं काही सांगायचंय. कशाबद्दल? आंतरिक प्रसन्नतेबद्दल, म्हणजे मनाच्या प्रसन्नतेबद्दल. तुम्ही ऐकलं असाल ना, मना करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, हे तुम्हाला माहितच आहे. तसंच मन जर प्रसन्न असेल तर तुमचं प्रत्येक काम यशस्वी होईल. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठी बघा मी पुढे काही गोष्टी सांगते आहे, त्या तुम्ही केल्या पाहिजे. एक, टीकेकडे दुर्लक्ष करा. म्हणजे तुमच्या अक्षरांना कोणी नावं ठेवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष, तुमच्या गुणांना कोणी नावं ठेवत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा. पण दुर्लक्ष करा त्याचा अर्थ असा नाही त्याच्यात तुम्ही यश मिळवण्याचा प्रयत्न करा. टीकेचा अर्थ स्वतःतील दोष दूर करणे असा घ्यायचा आहे आपल्याला इथे. त्याच्यानंतर रूप रंग म्हणजे सर्वस्व नाही. नवा दिवस नव्या उमेदीने जगा. आपली क्षमता ओळखा. कुणाचाही दुस्वास करू नका. आपले काम वेळेत करा. खोटे बोलू नका. आणि आत्मसन्मान जपा. एवढ्या गोष्टी तुम्ही जर केल्यात तर तुम्ही प्रसन्न राहाल आणि तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, करणार ना एवढं माझ्यासाठी, मी तुमच्यासाठीही. तर हे झालं विद्यार्थ्यांशी हितगुज. त्यांना मला हे सांगायचंय की तुम्ही प्रसन्न मनाने अभ्यास करा. प्रसन्न मनाने, प्रसन्न तुम्ही असलात तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आता शेवटचा मुद्दा, यशाची त्रिसूत्री. 20 ओळींपेक्षा जास्त तर मी मध्ये मुद्दे स्पष्ट करते, म्हणून 20 ओळींपेक्षा थोडं जास्त झालं असेल कदाचित, पण लिहिताना मात्र त्या 20 ओळी झाल्या आहेत. आता मला यशाची त्रिसूत्री, मुलांना यश मिळावं इतक्या गोष्टी तर सांगितल्याच आहेत यशासाठी, तरी पण शेवट करताना, हा माझा शेवट असेल आणि शेवट करताना तो शेवट मी असा करेन, किंवा यशाची त्रिसूत्रीमध्ये असं लिहीन. आपलं तन तंदुरुस्त ठेवा. मन मिळावू असू द्या. सर्वांशी सुसंवाद साधा.
हे तीन सूत्र जर तुम्ही लक्षात ठेवाल तर जीवनात यशस्वी व्हाल. वाचनाची सवय लावा, माझ्यासारखे तुम्ही पण लिहिते राहा. शेवटी एवढंच सांगेन, पुस्तकांसारखा अन्य कोणीही दुसरा सखा नाही. कंटाळा नाही ना, कंटाळलात नाही ना रे बाळांनो. येते मी, परत भेटू, तेव्हा नवीन काहीतरी सांगेन. टाटा. तर हे असं लेखिकेचं मनोगत तिच्याच भाषेमध्ये. तिने सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, आणि प्रश्न असा कदाचित कदाचित असो येऊ शकतो काही लोकांना की हे सगळं कसं काय कुठे मिळवलं. तर विजय आव्हाडांबद्दल मी बरंच काही वाचलंय, त्यांची बरीच पुस्तकं वाचली आहेत, त्यांचे युट्यूबवर असलेले व्हिडिओज जर तुम्ही पाहिले तर ही सगळी माहिती तुम्हाला मिळू शकते. आणि मुख्य म्हणजे पाठ्यपुस्तकातल्या लेखिका आहेत ज्यांची आपली भेट झाली आहे, आणि म्हणूनच मी ह्या लेखिका निवडल्या. तर मला आत्मकथन, हे त्यांचं आत्मकथन असं स्वतःची गोष्ट, त्या स्वतःची गोष्ट सांगतात आहेत. आणि शिक्षक बंधू भगिनींनो, बघा आत्मकथन हे माझ्या दृष्टीने मी आपल्या पुढे सादर केलं आहे. आता दुसरा मी घेतला आहे एक सजीव एक निर्जीव, मला सांगितलं होतं त्याच्यामुळे मी दुसरा घेतला आहे. ती आपली नेहमीची ओळखीची घंटा, शाळेची घंटा. खरं म्हणजे घंटेचं मनोगत काय सांगता हो मॅडम, असा प्रश्न तुम्हाला पडला. आम्हाला तर नेहमीच माहिती आहे, नेहमीच परीक्षेत येतो हा, पण तरी आत्ताच्या सध्याच्या 6-7 महिन्यांनंतर जेव्हा तुम्ही शाळेत जाल किंवा आता शाळेत जात असाल तेव्हा ती घंटा काय म्हणते. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या नंतर, लॉकडाऊन संपला नसला तरी शाळा सुरू, म्हणजे शिक्षकांसाठी शाळा सुरू झाल्या आहेत, आणि ती घंटा तुमच्याशी बोलते अशी कल्पना करून मी ते आत्मकथन आपल्यासमोर सादर करणार आहे. आता घंटेचं मनोगत. पहिला मुद्दा घ्यायचा आहे अचानक वाजली, दुसरा मुद्दा घ्यायचा आहे सोसावा लागणारा एकटेपणा, तिसरा मुद्दा घ्यायचा आहे शाळेची घंटा असल्याचा अभिमान, चौथा मुद्दा आहे जीवन कहाणी, ती स्वतःची जीवन कहाणी पण तुम्हाला सांगणार आहे, आणि विद्यार्थ्यांच्या जीवन. आता 5 मुद्दे आहेत, त्याच्यामध्ये मला 3 उतारे तयार करायचे आहेत. ते आपण आपल्या आपल्या पद्धतीने चुकून माकून एखादा चौथा झाला तर हरकत नाही असं मला वाटतं, त्याच्यामुळे आपण आता तिथे जाऊया. तर मी अशी सुरुवात करेन. आज बरेच दिवसांनी शाळेत कार्यालयीन कर्मचारी आणि शिक्षक, काही शिक्षक, सगळे शिक्षक नाही, काही शिक्षक शाळेत आले होते. लॉकडाऊन नंतर आज प्रथमच शाळेचं कार्यालय उघडलं होतं. प्रत्येक जण एकमेकांशी गेल्या 3-4 महिन्यात कसं काय चौकशी करत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी भेटल्यामुळे वेगळंच दुःख आनंद मिश्रित भाव होते. एवढ्यात शाळेची घंटा घणघण वाजल्याचा भास होऊ लागला. सगळेच बाहेर आले, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कोणीही घंटा वाजवत नव्हते, पण घंटा वाजत होती. नवल तर आणखीन पुढेच, पुढे नवल म्हणजे वाजणारी घंटा बोलू लागली. अचानक वाजली आणि ती बोलू लागली. आता ती काय बोलली, तर हा दुसरा मुद्दा घ्यायचा आहे सोसावा लागणारा. ती असं म्हणाली, घंटा असं म्हणाली, मित्रांनो मला एकाकीपणाचा कंटाळा आलाय. किती दिवस झाले मला मुलं भेटलीच नाहीत, मग तुम्ही पण भेटला नाही. कधी संपणार ही सुट्टी नि लॉकडाऊन. मला मुलांचा गजबजाट नि गोंधळ खूप आवडतो, त्या आवाजाने उत्साह वाढतो. मी तो मला उत्साह तो गोंधळ मला उत्साहवर्धक वाटतो. ह्या शाळेची स्थापना झाली, मुलांनी प्रवेश घेण्यापूर्वीच माझा प्रवेश झाला, तेव्हापासूनच मला मुलांची सवय आहे. आणि आता जो एकटेपणा मला सोसावा लागतो आहे तो मला, त्याचा मला अतिशय कंटाळा आला आहे आणि मी तो सोसू शकत नाही. तर हे दोन मुद्दे मी एकत्र करीन, अचानक वाजली आणि सोसावा लागणारा एकटेपणा. आता जीवन कहाणी ती कशी तयार झाली, कारण मी आधी म्हंटल की क्रमवार, जसं वस्तू जरी असेल तरी मानवाप्रमाणे तिच्या सगळ्या गोष्टी आपल्याला क्रमवार आल्या पाहिजे. मग तिने आपली जीवन कहाणी सुरू केली. मित्र हो, माझी जीवन कहाणी ऐकाल, मी शाळेत कशी आली.
मला घडवण्यासाठी खाणीतून धातू काढण्यात आला. मग तो शुद्ध करून एका कारखान्यात आटवला. तेथे इतर काही धातूंचे मिश्रण माझे काठिण्य वाढावे, मी काटक व्हावे म्हणून केले गेले. मग एका विशिष्ट साच्यातून मी घडले. माझ्या बरोबर माझ्या इतर काही लहान मोठ्या बहिणी होत्या. नंतर हा लंबकाचा दांडा माझ्या कंठात अडकवला गेला. मला चकचकीत पॉलिश करण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या मार्गाने माझा आणि माझ्या बहिणींचा प्रवास सुरू झाला. माझ्या काही बहिणी देवळात गेल्या, कुणी गाई बैलांच्या गळ्यात गेल्या, कुणी देवघरात, काही आग विझवण्याच्या पंबावर स्थापन झाल्या, काही रुग्णवाहिकांवर, काही छोट्या आईस्फ्रुटच्या गाडीवर, तर कुणी कचरा गोळा करण्याच्या. मी मात्र कारखान्यातून सरळ सरस्वती मंदिरात आले. मी मुख्याध्यापकांच्या खोली बाहेर मला स्थान मिळाले. केवढं माझं भाग्य हे बघा. खूप नाही पण एका उतार्यामध्ये की ती शाळेत कशी आली, विद्यार्थी येण्यापूर्वीच ती शाळेत आली, ती कशी तयार झाली, तिच्या बरोबर लहान मोठ्या घंटा झाल्या, त्या कुठे गेल्या, तिच्या बहिणी कुठे गेल्या, हे सगळं त्या पॅरेग्राफ मध्ये येऊन गेलं. आता पुढचा मुद्दा आहे विद्यार्थ्यांच्या जीवनातलं स्थान. म्हणजे अचानक वाजली झालं, एकटेपणा झाला, शाळेची घंटा असल्याचा अभिमानही झाला की मुख्याध्यापकांच्या खोलीच्या बाहेर मला स्थान मिळालं. आणि आता आपण पुढच्या शेवटच्या मुद्द्यावर येतोय, विद्यार्थ्यांच्या जीवनातलं स्थान. शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात मला फार महत्व आहे. मी त्यांना वेळेची शिस्त लावते. वेळेवर घंटा होते, घंटा आहे म्हणूनच शाळा भरते, नाहीतर कोणी केव्हाही आलं असतं ना. असो, शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात मला फार महत्व आहे. मी त्यांना वेळेची शिस्त लावते. त्यांची आवडती मधली सुट्टी झाली आहे हे त्यांना कळवते. शाळा सुटल्याच्या वेळी गजर करून आता घराकडे पळा हेही मी त्यांना सांगते. शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग असतो. शाळेतल्या गणेशोत्सवात आरतीच्या टाळ्यांबरोबर माझ्या आवाजाचा नादही असतो. शाळेतील एखाद्या संघाने यश मिळवले की तो आनंदही मी जाहीर करते. पण एखाद्या दुःखद प्रसंगी मी मौनही धारण करते. अशी मी शाळेशी एकरूप झाले आहे. मुलांच्या विरहाने व्याकुळ होऊनच मी गजर केला, चुकलंच माझं, माफ करा, आणि बोलणारी घंटा गप्प झाली. तर माझ्या मते हे दोन आत्मकथन आपल्याला कदाचित आवडले असतील किंवा यापेक्षा आपण चांगले लिहू शकाल. पुढे असे अनेक विषय घेता येऊ शकतील. जसं वृक्ष आहे, वृक्षाचे मनोगत नेहमीच आहे. त्याच्यासाठी कुठले मुद्दे येतील, तर वृक्षांचं वैशिष्ट्य कोणतं, मानवी जीवनातलं महत्व कोणतं, त्याच्यानंतर पर्यावरणीय महत्व काय झाडांचं, वृक्षाचं, आणि त्याचं दुःख आणि खंत. या दुःख आणि खंत मध्ये मात्र मला एक गोष्ट सांगायची इच्छा होते, ती म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत ही पोचावी असं मला वाटतं की शिवाजी महाराजांनी असं सांगितलं होतं की कुठलंही झाड तोडायचं असेल तर ते झाड ज्यांनी लावलं आहे त्यांची आधी परवानगी घेतली पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेतरी वृक्षतोड हा प्रकार येणारच आहे, आणि त्याच्यामध्ये की सुरुवातीपासूनच आपल्याकडे वृक्षतोडीला मनाई होती किंवा त्याची परवानगी घेतल्याशिवाय आजही वृक्षतोड होऊ शकत नाही परवानगी घेतल्याशिवाय. तर प्रत्येक मुद्द्यावर, म्हणजे मी पहिला मुद्दा वृक्षाबद्दल असा सांगितला की वृक्षाचं वैशिष्ट्य. म्हणजे मी जर असा विषय घेतला की जुना वृक्ष, वटवृक्ष, किंवा एखाद्या गावातील महत्वाचा एक वृक्ष, तर त्याचे वैशिष्ट्य तो असा सांगेल की जुना वटलेला वृक्ष असून मी कोण आहे, मी जुना वटलेला वृक्ष असून संरक्षक आहे, हितकर्ता आहे. गावाचा जन्म झाला तो मी पाहिला आहे. हे गाव कसं तयार झालं ते मी पाहिलं आहे, त्याचा विकास पाहिला आहे, त्याचं समृद्ध स्वरूप पाहिलं आहे, आणि या सर्व गावात घडलेल्या प्रत्येक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. तसंच गावातील सुरुवात कशी झाली, या गावाची, गाव कसं वसलं,
तर सुरुवातीला दोन चार गरीब कुटुंब आली आणि ती इथे राहायला आली. पण ते राहायला आल्यानंतर आपल्या सगळ्यांना धन्यवाद आपण मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद मॅडम. आपण आम्हाला निबंध लेखनाचं तंत्र अगदी बारकाईने समजावून सांगितलं. आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहे. म्हणतात ना, देवळात दर्शन, श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शन आणि कार्यक्रमामध्ये आभार प्रदर्शन हे उघाणे आलेच. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय श्रीमती कल्पना कोलारकर मॅडम यांनी उपयोजित लेखनातील निबंध लेखनाच्या प्रकारावर, विशेषतः आत्मकथनपर निबंध या प्रकाराचं विस्तृतरित्या सुंदर असं विवेचन केलं आणि आमच्या सर्व बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या. त्यांनी सांगितलं की निबंधाचं सौंदर्य वाक्यात, वाक्याचं सौंदर्य शब्दात, परंतु त्यासाठी शब्दसाठा असायला हवा. नुसता शब्दसाठा असून चालणार नाही, तर तो शब्द चपखलपणे वापरता आला पाहिजे वाक्यामध्ये. जेव्हा मुलांचं समृद्ध विश्व, अनुभव विश्व हे समृद्ध असेल, त्यावेळा तो नक्की ते शब्द वाक्यामध्ये व्यवस्थित लिहू शकेल आणि निबंधाचं सौंदर्य वाढवू शकेल. मॅडमनी आत्मकथनपर निबंध कसं लिहावं हे उदाहरणाद्वारे समजावून सांगितलं, त्याच्यामुळे आमच्या बऱ्याच बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्यात मॅडम. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.